तुमचं आमचं ज्ञान किती कठीण आहे, वर्तमान काळात किती इंग्रजी मोठी झाली, इंग्रजी शिकल्यानंतर ॲटिट्यूड येतं, म्हणजे काय, दारू कशी प्यावी, कपडे कसे घालावेत, ड्रेस कोड काय असला पाहिजे, शास्त्र ज्ञान देतं, इंग्रजीत दारू प्यायला शिकवते, अनादर शिकवते, इंग्रजीमध्ये तुम्ही शब्द नाहीत, आपण शब्द नाहीत, बाप असो गुरु असो एकच शब्द यू तू, आदर आपल्या भाषेमध्ये, आदर संस्कृतमध्ये आहेत, ज्ञान देणारी भाषा आदर शिकवते, गावोगावी शाळेत लिहिलेले विद्या विनयेन शोभते, कॉलेजमध्ये लिहिलेलं नाही आहे विद्या विनयेन शोभते, तिथलं वेगळं वातावरण आहे, इंग्रजी संस्कृतीहीन बनवत चाललेली, ज्ञानासाठी इंग्रजी आवश्यक आहे, माझा अर्थ लक्षात ठेवा, मोकळं वागायचं असेल तर इंग्रजी तुम्हाला मदत करते, आणि आपली ऋषी प्राचीन जुनी जुनं तेच सोनं असतं, ऋषी मुनींनी आपलं आयुष्याचे आयुष्य खर्च करून भाषा तयार केली, ज्ञान तयार केलं आपल्यापर्यंत पोहोचवलं, ज्ञानोबांनी त्या ज्ञानाला अनुभवाला योगाला आणि भक्तीला मराठी भाषेमध्ये कन्वर्ट केलं, आपल्यापर्यंत पोहोचवलं, कधीतरी हरिपाठ वाचून पहा कळेल तुम्हाला, म्हणून काल जिथं विषय संपवला होता साधी येल्या इथे कर्म आहे, तुम्हाला ठीक आहे ज्ञान नकोय पण जे काही चांगलं या जगातलं आहे ते कष्टाशिवाय मिळत नाही, धन असेल मान असेल त्यासाठी कष्ट आवश्यक आहेत, कर्म आवश्यक आहेत, योग्य कर्म आवश्यक आहेत, आणि जाता जाता कालचा राहिलेला विषय सांगून जातो, जे कर्म न करता श्रीमंत होण्याचा विचार करतात भगवंताला ती लोक आवडत नाहीत, म्हणून सुखी नाहीत, श्रीमंत आहेत, श्रीमंत असणं वेगळं, धनवान आणि सत्तावान असणं वेगळं, आनंदी असणं वेगळं, म्हणून राजकारणी लोक ग्रंथ लिहू शकत नाहीत, विशेष करून ज्ञानाचा, आत्मचरित्र लिहू शकतात, आणि जगातल्या एका लेखकाने सांगितलेलं आहे की आत्मचरित्र हे खरं नसतं, कारण की जे आवडतं तेच लिहिलेलं असतं, खरं लपवलेलं असतं, ज्ञानोबांचा अधिकार पहा काय आहे, ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला माहीत नाही, त्या मुलाला माहीत नाही नेमकं काय पाहिजे, ठीक आहे पण पौष्टिक काय ते देतात, पण पहिल्यांदा जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल कष्ट करायची तयारी ठेवा, ज्याला कष्ट करायचे नाही त्याला देव मिळणार नाही, माऊलीला जर कष्ट करावे लागतात साधी एल्या म्हणावं लागतं, सामान्य जीवाचा काय प्रश्न आला, आणि नकार देणं अतिशय सुलभ आहे, कोणत्याही चांगल्या माणसाविषयी मानाविषयी ज्ञानाविषयी मला आवडत नाही म्हणणं सोपं आहे, समजून घेणं अवघड आहे, साधी एल्या मुक्त अवस्था आहे, आणि मुक्त अवस्थेतलं जे जीवन असतं ते उमलतं, हृदय उमलतं, मन उमलतं, बुद्धी उमलते, तो जो सुगंध आहे ना तो या ज्ञानेश्वरीच्या वक्त्याच्या मुखातून बाहेर पडतो, त्या सुगंधाने माणसं शांत होतात, पटतंय का नाही, हरिपाठातून सांगतो, प्रपंची निवाले साधू संगे, हळूच म्हणा शब्द आपल्या बरोबर बोलतात, प्रपंची, प्रपंच आणि संसार या दोघातलं अंतर लक्षात ठेवा बरं का, आसोनी संसारे म्हणजे संसारात राहा असं नाही, प्रत्येक माणूस संसारातच असतो तो साधू का असेना, संसार सोडताच येत नाही, आसोनी संसारी शब्दाचा अर्थ नाही, प्रपंच वेगळा आहे संसार वेगळा आहे, संसार जगाला म्हणतात संसार, आणि संसार शब्दाची व्याख्या खूप गोड आहे, सरती ती संसार हा नियमातून सम्यक सरती, नियमातून सरकतो, सरकतो शब्दाचा अर्थ चार वर्षापूर्वी पोरगा वेगळा होता, आज वेगळा आहे, उद्या वेगळा आहे, परवा वेगळा आहे, एकदम वेगळा नाही होत, सम्यक सरती, पृथ्वी सरकते, सूर्य सगळे फिरतायत, फिरतायत म्हणजे सरतायत, म्हणून जगातला कुठलाही व्यक्ती देव जरी या अवतारातला आला तरी तो संसारिकच आहे, मग त्रास होतो प्रपंचामध्ये, प्रपंच शब्दाचा अर्थ खूप चांगल्या पद्धतीने ऐका बरं का, पंचानन म्हणतो ना आपण सिंहाला, पंच पाच तोंड नसतात सिंहाला, काही काही महान आहेत लोक, पंचानन पचु विस्तारने धातू आहे, ज्याचं तोंड मोठं आहे, आनंद म्हणजे तोंड,
पचू विस्तारणे धातू आहेत, जो जन्माला आलेला आहे आणि मरेपर्यंत संसाराचा विस्तार करतो त्याला प्रपंच म्हणतात. आपण म्हणतो ना, दोनाचे चार झाले, चारचे आठ झाले, आठचे सोळा झाले, पुढची मोजणी तुम्हीच करा, याला संसार म्हणतात. सतत पैसा वाढवणं, घर वाढवणं, भौतिक पदार्थ वाढवणं हा प्रपंच आहे, यात सायास आहे आणि याचे रिझल्ट काही नाही. खूप केलं ना तुम्ही, तुमचे मुलं तुम्हाला थँक्यू सुद्धा म्हणत नाहीत, उलट म्हणतात तुमचं कर्तव्य होतं, जन्माला का घातलं आम्हाला, एक तर जन्माला घाला, सांभाळा आणि वरून पुन्हा ऐकून घ्या, का का घातलं, तुमचं कर्तव्य होतं. एखादा जुन्या काळातला म्हातारा म्हणणारे, आमच्या टायमाला एवढा खर्च होत नव्हता, तुमचं नशीब. सायास म्हणून प्रपंची इथे संसाराच्या तापाने तापलेले असतात, म्हणून निवाले शब्द आहे. प्रपंची निवाले, साधू बरोबर आल्यानंतर निवाले, साधू संगे. जर साधूच्या संगतीमध्ये ताप जात नसेल तर तुमच्यापेक्षा तो प्रपंची आहेत असं लक्षात ठेवा. तो समाधानी नाहीये, दुसऱ्याला काय समाधानी करणार आहेत. म्हणून हरिपाठ खूप सुंदर आहेत. प्रपंची निवाले, साधू संगे. निवाले शब्द उद्धार झाला असा शब्द नाही, तापलेले असतात, कुठेतरी त्यांना मन मोकळं करता येत नाहीत, घरातले लोक बोलू देत नाहीत आणि साधूला काही काम नसतं, ऐकून घेतो तो. असे बरेचसे साधू आहेत, केवळ ऐकून घेतात म्हणून संत होतात. व्यवहारामध्ये केवळ एखाद्याचा ताप ऐकून घेतला त्याला बरं वाटतं, आपल्या भाषेत म्हणतात हृदय हलकं झालं. प्रपंची निवाले, म्हणून प्रपंच वेगळा आणि संसार वेगळा. संसार हा देवाचा आहे, ईश्वराचा आहे, सृष्टी त्यानं निर्माण केलेली आहे आणि त्याच्या सृष्टीत आपण राहतो. म्हणून असोनी संसारात राहून जीवे वेग करी. कर्म न करता या संसारामध्ये जर तुम्ही राहिलात तर उद्धार होणार नाही. महत्वाचा टप्पा आहे.